नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत हिवाळा आला थंडी चालू झाली म्हटलं की माझी आजी काय करायची ढिंक त्याबरोबरच खूप सारे सुखे मेवे घालून लाडू बनवून आमच्यासाठी पाठवून द्यायची आम्ही विचार येतो थंडीच्या दिवसातच का बरं लाडू खाल्ले जातात डिंकाचे किंवा हे पौष्टिक तर आजी म्हणायची तुला वर्षभर जेवढे लागते ना एनर्जी ताकद ते पूर्ण तू हिवाळ्यामध्ये फक्त हे लाडू खाऊन तुझ्या शरीराची पूर्ती होईल आणि वाढही खूप छान होईल चला तर मग आज तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे लाडूमध्ये गूळ साखर किंवा मध न वापरता हे लाडू आपण पौष्टिक आणि भरपूर असे विटॅमिन्स मिनरल असलेले हे लाडू आहेत या लाडूमध्ये आपण एक चमचा तूपसुद्धा वापरलेलं नाही आहे बिना तुपाचे लाडू आज आपण बनविणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवूयात कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी पंपकीन सीड्स भोपळ्याच्या बिया आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी तरबुजाच्या बिया आहेत त्या घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बियामध्ये म्हणजे साधारणतः शंभर ग्राम भोपळ्याच्या बियामध्ये अठरा ग्राम आयरन असतं तरबूजाच्या बिया पाचनशक्ती व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करते दोन मिनटं छान असं परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे आपण काढून घेऊयात परत त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत म्हणजे चार चमचे मंदाचेवरती आपण हे शेंगदाणे एक मिनटं भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं खूप जास्त न भाजता एक मिनटं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये परत चार चमचे सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया घालायच्या आहेत सूर्यफुलाच्या बियामध्ये विटॅमिन बी सिक्स असतं त्याबरोबरच कॅल्शियम आयरन विटॅमिन सीसुद्धा या बियामध्ये असतं जेव्हा आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होतं महिलांसाठी खास करून तेव्हा बिया खायला सांगतात त्याबरोबरच ते काढून घेतल्याच्यानंतर त्या कढईमध्ये बादाम घालायचे आहेत हे बादाम दीडशे ग्राम आहेत म्हणजे एक वाटी पूर्ण भरून आहे तेही मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत बादामामध्ये विटॅमिन ई e असतं आपली स्किन टोन चेंज करण्यामध्ये मदत होतं त्याबरोबरच स्मरणशक्ती सुद्धा मदत होते तेही एक वेळा भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग चेंज झाला आहे भाजल्या गेल्यात गॅस बंद करून आता आपण हेही काढून घेऊयात परत त्याच कढईमध्ये काजू घ्यायचे आहेत काजू हे बादामापेक्षा कमी प्रमाणात घेतले तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवू शकता तेही परतून घ्यायचे आहेत परतून झाले की हे सुद्धा आपण इथे काढून घेऊयात हे पहा भाजल्या गेलेत हेही एका प्लेटमध्ये काढून घेते त्यामध्ये जवस किंवा आलसी फ्लॅक्स सीड्स असं म्हणतात तेही चार टेबल स्पून आहेत यामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतं खास करून जे व्हेजिटेरियन लोकं आहेत ज्यांनी मांस वगैरे खात नाही त्यांच्यासाठी खूप छान असतं हे उमगात्री आपले टोन चेंज करण्यासाठी आणि केसाच्या वाढीसाठी काम करतं भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊयात तर त्याचकडेमध्ये मी इथे तेल घेतले तुम्ही तूपही घेऊ शकता डिंक तळून घ्यायचं आहे पन्नास ग्राम इतकं हा डिंक आहे आता आपण हे तळून घेऊयात त्यासाठी तुम्ही खूप जास्त गरम तेल करू नका कारण गरम तेल केल्यामुळं काय होतं ढिंकं फुलतं आणि आतमध्ये थोडंसं कच्चा राहून जातो म्हणून थोडंसं कमी गरम करायचं आणि मंदाच्या वरती हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे क्रिस्पी होऊ जेपर्यंत तळून घेऊयात हे पहा खालचा भाग तळलेला आहे वरी थोडासा कच्चा आहे म्हणून आपण त्याला आलटून पलटून दोन्ही बाजूने हा डिंक तळून घ्यायचा आहे एकदम खुसखुशीस होईजेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे हे पहा ढिंक छान असं फुलल्या गेला आहे आता आपण हे काढून घेऊयात परत त्यामध्ये थोडंसं तेल घालून गरम करून घेऊन त्यामध्ये उरलेला तोही ढिंक घालून मी इथे तळून घेते पूर्ण भाजून घेतलेलं आहे हे, हे साहित्य एकत्रित छान असं मिसळून घ्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पहा पूर्ण थंड असं झालेलं आहे आता आपण मिक्सरवरती आपल्याला हे पावडर करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पावडर खूप जास्त बारीक अशी व्हायला नको हे पहा मी इथे करून घेतले थोडीशी असं जाडसर अशी आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर खूप वेळा न फिरवता एक वेळा चालू बंद चालू बंद असं करून फिरवून घ्या हे एकदम परफेक्ट आहे अशाच प्रकारे मी इथे हे पूर्ण पावडर तयार करून घेतली हे पहा खूप जास्त बारीक नाही आणि तसं म्हणून जास्त मोठेही नाही त्यामध्ये आता डिंक घालून तेही मिक्सरवरती एक वेळा फिरवून घेऊयात जे आपण तळून घेतलेला डिंक होता ते मिक्सरवरती घालून मी इथे फिरवून घेतले ती पावडरसुद्धा यामध्ये घालून घेऊयात डिंकाचं यामध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण खजूर घालून हे लाडू बनविणार आहोत तर त्यासाठी मी इथे हेवाले खजूर घेतलेले आहेत हे खूप आहे। जास्त कोरडे नसतात पूर्ण पाचशे ग्रामचा पॅक असतो हे मला एकशे साठ रुपयामध्ये इथे मिळालेलं आहे तर यावरचे पुरे काढून यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे ओलसर असतात अन स्वीटनेस यामध्ये जास्त असतं गोड असतात हे पहा मी इथे काढून घेतले पाचशे ग्राममधले मी काही उरवून ठेवले लागलं तर पुन्हा मी वापरणार हे पहा उरवून ठेवलेले आहेत आता यामध्ये एक वाटी मणुका घालायच्या या मणुका मी भाजून घेतलेल्या नव्हत्या अशाच घालायच्या आहेत आता त्यामध्ये आपण बिया काढून ठेवलेले खजूर घालायच्या आहेत हे खजूर खायला खूप चविष्ट असतात आणि ओलसर असल्यामुळे आपल्याला दुसरं काही घालायची आवश्यकता पडत नाही लाडू एकदम छान असं वळल्या जातात यामध्ये दोन वाट्या खोबऱ्याचा खिस घालायचा आहे खोबरे आणून ते मिक्सरवरती काढून घेतले ते दोन वाट्या इतकं घेतलेलं आहे आता हे पूर्ण साहित्य एकत्रित छान असं मिसळून घ्यायचं आहे खारीक ओली आहे त्याच्यामुळे पटकन असं मिक्स होतं तुम्ही जर खारकेची पावडर वापरलात तर त्यामध्ये तुम्ही गूळ घाला आणि छान असे लाडू वळून घ्या मी इथे खजूर वापरले म्हणून मला गूळ घालायची आवश्यकता पडली नाही हे पहा एकदम छान असं लाडू वळून घेतले आपल्याला ह्याच आकाराचे लाडू पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत कारण आपण एका भरणीमध्ये पूर्ण बिया मिक्स करून दररोज खांबल्या तर खाऊ शकतो का खा, खाऊ शकत नाही ना मग त्यासाठी ह्या पूर्ण बिया छान असं भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये खजूर घालायचं तुम्ही जर खारक्याची पूड वापरत असाल तर गुळही घालू शकता किंवा मधही घालू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण लाडू तयार करून घेऊ शकता हे लाडू तुम्ही दररोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये खा आणि प्रोटीनची कमी पूर्ण करा ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांना शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग